नमस्कार, मी शर्वरी. ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही बदल करता येत नाही, जिल्हाधिकारी वी ना काळम. मिरजेत ईव्हीएम प्रथम स्तरीय तपासणी अंतर्गत अभिरूप मतदान. मतदान केंद्रावर येण्यापूर्वी ईव्हीएम मशीन विविध स्तरांवर तपासली जातात. तसेच ज्या ठिकाणी या मशीन्स ठेवल्या जातात त्या ठिकाणी 24 तास CCTV आणि पोलीस पहारा असतो. त्यामुळे या मशीन्समध्ये कोणताही फेरफार किंवा बदल करता येत नाही. त्यामुळे समाज माध्यमांमध्ये याबाबतच्या येणाऱ्या संवेदनशील आणि अनेक बातम्या येतात आणि अशा बातम्यांवर अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी वी ना काळम यांनी आज केले. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका या ईव्हीएम पद्धतीनेच होणार असून या प्रक्रियेबद्दल लोकांमधील वेळोवेळी होणाऱ्या टीका टिप्पणीतून निर्माण झालेला संभ्रम दूर व्हावा यासाठी जिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक यंत्रणेतील अन्य अधिकारी, कर्मचारी, विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, मतदार यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मशीन अभिरूप मतदान मॉकपोल घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मतदान प्रक्रियेतील ईव्हीएम मशीन हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे ईव्हीएम मशीन सील केल्यानंतर कोणतीही कमांड देऊन त्यामध्ये कोणताही बदल करता येत नाही. हे मशीन्स ज्या ठिकाणी ठेवले जातात त्या ठिकाणी 24 तास पोलीस पहारा असतो. तसेच त्या ठिकाणी पूर्व परवानगीशिवाय आणि नोंदवहीत नोंद केल्याशिवाय प्रवेश करता येत नाही, त्यामुळे चीप बसवता येत नाही. त्यामुळे समाज माध्यमांमध्ये येणारे संदेश दिशाभूल करणारे असतात, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे व अशा फसव्या संदेशांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केली. यावेळी प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम मशीन व मतदान प्रक्रियेबाबत भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भेलच्या तज्ज्ञांनी उपस्थितांना इतंभूत पक्षांचे प्रतिनिधी तसेच पत्रकार आणि अभिरूप मतदान मॉकपोल केले. तसेच मशीनमध्ये केलेले मतदान त्याच व्यक्तीला होते व मतमोजणी मतदानाप्रमाणे होते याबाबत उपस्थितांना खात्री करून देण्यात आली. शंकांचं निरसन करून घेण्यात आले. एका सेटमध्ये एक VVPAT बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट असे असतात. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 ऑक्टोबरपासून प्रथम स्तरीय तपासणी सुरू होती. याचा अंतिम टप्पा अभिरूप मतदान आहे. यामध्ये 5% मशीनचे मॉक पोल करण्यात आले. यामध्ये 1% मशीनवर 1200 मॉक पोल, 2% मशीनवर 1000 मॉक पोल आणि 2% मशीनवर 500 मॉक पोल घेण्यात आले. यासाठी 100 कर्मचारी कार्यरत होते. अभिरूप मतदान झाल्यामुळे ईव्हीएम मशीन प्रथमस्तरीय तपासणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनाज मुल्ला यांच्यासह सर्व उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, कर्मचारी उपस्थित होते. ब्युरो सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मध्ये आता सध्या भाजपाची सत्ता आहे आणि भाजपाचे सत्तेस असलेलेच नगरसेवक आनंदा देवमाळी आणि गणेश माळी यांनी आपल्या नगरसेवकपदाचा राजीनामा देण्याचं मत व्यक्त केलं होतं. आमची कामं लवकर होत नाहीत, महापौरांकडून कामास दिरंगाई होतीये, त्याचप्रमाणे भाजपातल्या अनेक लोकांचं हे मत होतं आणि एकूणच या सर्व गोष्टींवरती पडदा पडलेला आहे आणि आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मध्यस्थीमुळे एकूणच गणेश माळी यांनी आपल्या राजीनामा पद कोणत्याही प्रकारचं देणार नाही असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलं आहे. ब्युरो रिपोर्ट. सध्या सगळीकडे बातम्या आहेत की आपण राजीनामा द्यायला निघालाय, त्याबद्दल आपण काय म्हणणं आहे? नाही नाही मॅडम, थोडीशी आनंद दोंगे यांची नाराजी होती प्रशासनाने. आनंद देवमणी. अच्छा, तुमचा काही संबंध नाही? हा, मी त्यांच्याबरोबर होतो फक्त काल. थोडीशी नाराजी होती नेसरे, पण दादाला भेटल्यानंतर आमची नाराजी दूर झाली. पक्षाची मिटिंग घेऊया म्हणजे लवकर पदाधिकारी अधिकाऱ्यांची, आणि जी वार्डातली काम आहे ती काम आपण मार्गी लावू असं दादाने आम्हाला शब्द दिला. तुम्ही जे पूर्णपणे विरोधात तुमचं मत होतं त्याच्या पूर्णपणे तुमची आता सध्याची प्रतिक्रिया वेगळी आहे की अशा प्रकारचा कुठलाही निर्णय नाही घेणार आणि तुम्ही राजीनामा नाही देणार आहे? नाही नाही नाही. आणि तुम्ही अखंडपणे पक्षाबरोबर सोबत आहात? पक्षाबरोबर आम्ही पक्षाबरोबर होतो, पक्षाबरोबर राहणार. म्हणजे काय अपेक्षा काय तुमच्या नेत्यांकडून? अपेक्षा नाही, वार्डातली काम आहे. ज्या लोकांनी आपल्याला अपेक्षा निवडून दिलेली आहेत, सत्ता पलटी मारलेली आहे, जे काँग्रेस राष्ट्रवादीला वैतागून सत्तेत परिवर्तन झाले, त्या परिवर्तनात कुठेतरी लोकांचं परिवर्तन खरोखर झालं असं वाटलं पाहिजे. वार्डातली काम नाही, आता आम्हाला सत्तेत बसून 3 महिने झालेत.
हा थोडस आम्हाला अवधी लागेल पण शिस्तीत होऊन जाईल, काय अडचणीचा विषय नाही. नाही मग तुम्ही लगेचच बंड पुकारण्यासारखं काय झालं ते बंड पुकारण्यासारखं काय झालं, थोडस आमची ज्या किरकोळची कामं होती ती काय थोडीशी विलंब, म्हणजे मुख्यमंत्री दौरे परत ते टीम आली आहे, मग थोडीशी आमची कामं खोळंबली, ते आता मार्गी लागतील. हे माहित असताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचं का बंड पुकारलं, म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जे कारण सांगताय आता ते पूर्वीच पुकारलं समजलं. बंद आम्ही फुकारलेलं नाही, फक्त आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्याकडे आमची नाराजी व्यक्त केली फक्त. अशा प्रकारचे जे काम आहेत ते काम आपले व्यवस्थित झाले पाहिजेत, त्यांच्याही कानावर विषय जाणे महत्वाचं आहे, म्हणून आम्ही फक्त नेत्यांच्या कानावर विषय घातला. अच्छा, पण आता असा कुठलाही निर्णय नाहीये तुमचा? नाही नाही काही नाही काही नाही, पक्षावर आहोत पक्षावर राहणार आहोत. दीक्षांत म्हणजे शिक्षांत नव्हे, जर सतत शिक्षण घेतलं नाही तर तुम्ही स्पर्धेत टिकणार नाही. फिजिकल क्लासरूम आणि डिजिटल क्लासरूम हा फरक आहे. शैक्षणिक डाटा मोबाईलमध्ये उपलब्ध आहे, शिकवण्याची पद्धत बदलत आहे. पूर्वी गुरुकुल, नंतर मास एज्युकेशन आणि आता पर्सनल एज्युकेशन व व्यक्तिगत शिक्षण आहे. रोबो टेक्नॉलॉजीमुळे नोकऱ्या जाणार असल्या तरी नवीन जॉब पण येणार आहेत, असे मत शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे. आपण जर पाहिलं तर जॉब्स म्हणतो प्रत्येक जण, आपण याला जॉब कसा मिळेल हे पाहतो. अहो ते जॉबच आता बदलणार. एक रिपोर्ट आहे 2 वर्षापूर्वीचा आणि आता पण मी स्वतः त्याच्यावर लेख लिहिला आहे, नंदन निलेकणे लिहिला आहे, करिअर मित्रमध्ये सुद्धा त्याची माहिती आहे. तर आता काय झालंय, एक रिपोर्ट असा आलेला आहे की 2/3 सध्याचे जॉब्स आहेत ते 10 वर्षात नाहीसे होणार आहे. कशामुळे? ऍडव्हान्स ऑटोमेशन, रोबॉटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ब्रॉन ज्याला आपण आपली ह्युमन पॉवर ज्याला म्हणतो, शक्ती म्हणतो, ते सगळे ते रोबॉट्स घेणार आहेत आणि ब्रेन आर्टिफिशियल इंटेलिजन्स विच डज नॉट ऍड एनी व्हॅल्यू बट डज ट्रान्झॅक्शन. आणि म्हणून मग मी जो पेपर लिहिलेला आहे तो वेबवर आहे, त्याच्यामध्ये हे जॉब जाणार आहेत पण ह्याबरोबर 55 नवीन जॉब्स. मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या सकल मराठा क्रांती मोर्चाने सरकारला घेरण्यासाठी विविध आंदोलनांची घोषणा केली आहे. 2 नोव्हेंबरला आझाद मैदानात काळ्या फेती आणि काळे झेंडे लावून घेऊन बेमुदत उपोषणाने आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तर 15 नोव्हेंबरनंतर आंदोलनाचे स्वरूप तीव्र होईल अशी माहिती सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक प्राध्यापक संभाजी पाटील यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी 15 नोव्हेंबरची मुदत मागितली होती, त्यामुळे आरक्षण प्रश्नावर 15 नोव्हेंबरनंतरच आंदोलनाला सुरुवात होईल. मात्र आरक्षण प्रश्नी पुकारलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान ज्या मराठा तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्यासह सारथी संस्थेचा कारभार, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मराठा विद्यार्थ्यांचे वसतिगृह यासह विविध मागण्यांवर अद्याप अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांकडून या संदर्भात मराठा समाजाची दिशाभूल होत आहे. दिवाळीनंतर आंदोलन आक्रमक करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांनी सतत 12 वर्ष पाठपुरावा केल्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी पत्रकार संरक्षण कायद्याचं विधेयक मंजूर केलं, पण त्याची अंमलबजावणी मात्र अजून झालेली नाही. विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवलं गेलं पण आता केंद्रानं या कायद्यालाच आक्षेप घेतल्यानं या कायद्याचं भवितव्य धोक्यात आहे आणि एकूणच अधांतरी आहे असंच म्हणावं लागेल. हा कायदा देखील पत्रकारांसाठी गाजर ठरणारा आहे का अशी चर्चा होत आहे. धुळे व नगर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 डिसेंबर 2018 रोजी मतदान होईल, तर मतमोजणी 10 डिसेंबर 2018 रोजी होईल. त्यासाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज स सहारिया यांनी आज धुळे येथे केली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, त्यामध्ये केंद्र सरकारने सुरू केलेली खेलो इंडिया क्रीडा विकासाचा राष्ट्रीय कार्यक्रम योजनेची 2018-19 पासून राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
INS विराट ही युद्धनौका वस्तुसंग्रहालयात रूपांतरित करण्यात येणार आहे. राज्यातील शासकीय जमिनीवर क्रीडांगण व खेळाचे मैदान, व्यायामशाळा यांच्या भाडेपट्टी नूतनीकरणाबाबतचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. राज्यातील दुष्काळावर या अधिवेशनात साधक बाधक चर्चा होण्याची चिन्हे असतानाच हिवाळी अधिवेशन केवळ 9 दिवस घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे एवढ्या कमी दिवसात दुष्काळावर चर्चा होणं शक्य नसल्याचा दावा करत अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी विरोधक करत आहेत. कामगार सल्लागार समितीच्या बैठकीत हिवाळी अधिवेशन मुंबईत 19 ते 30 नोव्हेंबरपर्यंत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हे अधिवेशन 2 आठवडे चालणार असून कामकाज फक्त 9 दिवस चालणार आहे. गुरु नानक जयंतीच्या दिवशी सुट्टी दिवशीही कामकाज चालणार असल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी किमान 25 दिवस अधिवेशन असते, मात्र यंदा हे अधिवेशन केवळ 2 आठवडे चालणार असल्याने विरोधकांनी टीका केली आहे. दरम्यान दुष्काळावरची चर्चा टाळण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी कमी केला हे सरकार पळपुट्यांचे आहे असं सांगत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली आहे. तर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी हे 2 आठवडे अधिवेशन होणार असल्याचे सांगत विरोधकांनी गोंधळ न घालता सर्व विषयावर चर्चा करावी असं आवाहन केलं आहे. दोन हजार 2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजप विरोधात विरोधी पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला आणि तेलुगू देशमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी आज दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीत तिन्ही नेत्यांनी पुढील रणनीतीवर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. सर्वांनी मिळून देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं, लोकशाही वाचवणं हा आमच्या आजच्या बैठकीचा उद्देश होता, चंद्राबाबू नायडू यांनी हा प्रस्ताव मांडला, शरद पवारांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत सांगितलं. तर फारूक अब्दुल्ला यांनी CBI मधील गृहकलहाचा मुद्दा उपस्थित केला. देश एका मोठ्या संकटातून जातोय, लोकशाही धोक्यात आली आहे, त्यामुळे आम्ही आज एकत्र आलो आहे. विरोधी पक्षांनी एकजूट दाखवल्यास लोकशाही आणि प्रमुख संस्थांना वाचवता येईल, तसंच एक सामायिक कार्यक्रम बनवण्यावरही आम्ही चर्चा केली अशी माहिती फारूक अब्दुल्ला यांनी दिली. दरम्यान पत्रकार परिषदेनंतर आंध्रचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देशम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन नायडू यांनी या भेटीत राहुल गांधींना केलं. तसंच तेलंगण विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांमध्ये युती करण्यासंदर्भात आणि जागा वाटपावरही चर्चा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. काँग्रेस पक्ष हिंदुत्ववादी नाही तर हिंदू धर्म मानणारा पक्ष आहे असे मत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले. मध्य प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी विविध मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेत आहेत. या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील मत व्यक्त केले. ते म्हणाले, मंदिर ही कोणाचीही वैयक्तिक संपत्ती नाही, त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचा सर्वांना समान अधिकार आहे. मात्र काही जण मंदिर म्हणजे आपली वैयक्तिक संपत्ती असल्याचे दाखवत आहेत, अशी टीका त्यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता केली. ते म्हणाले, मी हिंदुत्ववादी नेता नाही तर समाजातील प्रत्येक घटकाचे नेतृत्व करणारा सदस्य आहे. प्रत्येक भाषा, जात, पंथ आणि विभागाचे आम्हाला नेतृत्व करायचे आहे. भाजप हिंदुत्ववादवादी मुद्दा स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत आहे, केवळ राजकीय हेतूने ते हिंदुत्वाचा अजेंडा राबवत आहेत. मात्र आमचा पक्ष हिंदुत्ववादी नाही तर हिंदू धर्म मानणारा पक्ष आहे. मानवी तस्करीपासून मुक्तीसाठी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बाईक रॅली बेंगलोर ते मुंबई मानव तस्करी होत असलेल्या ठिकाणांहून जात आहे. तुम्हाला माहीत आहे का, 20,000 पेक्षा जास्त लहान मुले व स्त्रिया 2016 मानव तस्करीच्या शिकार झाल्या होत्या असा NCRB अहवाल सांगतो. OSS इंडियाच्या वतीने मानव तस्करीच्या विरोधात मुक्ती बाईक रॅलीचे आयोजन केले आहे. सदर रॅली 27 ऑक्टोबर 2018 बेंगलोर येथून सुरू झाली आहे व म्हैसूर, बेंगलोर, मंगलोर, मुर्डेश्वर, धारवाड, कोल्हापूर, मिरज, महाबळेश्वर, पनवेल मार्गे मुंबईमध्ये कामाठीपुरा येथे 3 नोव्हेंबर 2018 पोहोचणार आहे.
यामध्ये एकूण 15 बाईकस्वार सहभागी झाले आहेत, ज्यात UK चे 7 आणि भारताचे 8 बाईकस्वार आहेत. मुक्ती बाईक रॅलीचे सांगता 3 नोव्हेंबर 2018 रोजी दुपारी 1 ते 3 या वेळेत सेंट अँथोनी गर्ल्स स्कूल नागपाडा मुंबई येथे होणार आहे. मुंबई ते बेंगलोर रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक संस्था व शाळा यांच्या सहकार्याने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. अँडी मॅथेसन जे ओएसएस इंडियाचे सल्लागार आहेत, यावर्षी देखील मुक्ती बाईक रॅलीमध्ये सहभागी ते झाले आहेत. ते म्हणतात, सर्व प्रकारचे शोषण म्हणजे मानवी तस्करी, ज्यामध्ये शोषण करणारा जो लोक सुरक्षित आहेत त्यांचे शोषण करतो. मानवी तस्करी जगामध्ये सर्वात वाईट व घृणास्पद समजली जाते. या मोहिमेतून जमा होणारा निधी आम्ही काम करत असलेल्या ग्रँट रोड व कामाटीपुरा येथील रेड लाईट एरियामध्ये मानव तस्करीमध्ये अडकलेल्या स्त्रिया, लहान मुले व पुरुष यांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ओएसएस इंडिया ही एक नोंदणीकृत संस्था NGO आहे. 1993 पासून भारतामध्ये काम करणारी ओएसएस इंडिया ओएसएसच्या जागतिक नेटवर्कचा एक भाग आहे. वंचित लोकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार, खेळ व इतर क्षेत्रात मार्गदर्शन करून समाजामध्ये सक्रियपणे बदल घडवून आणण्याचे कार्य ओएसएस इंडिया करते. त्याचप्रमाणे पोलीस, रेल्वे, सुरक्षा दल, बालकल्याण समितीसोबत काम करून लहान मुलांची होणारी तस्करी थांबावी म्हणून ओएसएस इंडिया काम करते.